हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात ग्रामीण आदिवासी बहुल कवडा येथील मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच कलेच्या माध्यमातून सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन शैक्षणिक धोरणात कृतीयुक्त शिक्षणावर अधिक भर देण्यात आलाय. या अनुषंगाने कलाकल्पनेतून विद्यार्थी हितासोबतच समाज आणि निसर्ग हितासाठी अनेक उपक्रम शाळेत अनेक वर्षांपासून सुरू आहेत. शाळेत गेली अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेऊन राबवत आहेत. मातीचे गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून समाजामध्ये पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करावेत यासाठी जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य शाळेमार्फत होत आहे. शाळेत अनेक विद्यार्थी सहभागी होऊन मातीचे गणपती साकारतात आणि तेच गणपती आपल्या घरी स्थापन करतात आणि इतरांनाही परिसरातील मातीपासून गणेश मूर्ती तयार करून दिल्या जातात आणि पर्यावरणपूरक संदेशही दिला जातो. विद्यार्थ्यांनी कला शिक्षकांच्या मदतीने पर्यावरणपूरक गणपती मूर्तीच्या वितरणानंतर माळरानावरील अनेक दुर्मिळ वृक्षांच्या बियांचे संकलन करून त्यापासून नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने बियांचा वापर करून प्रसाद म्हणून गणपतीचे शेण मातीचे मोदक तयार केलेत. हे 1001 मोदक परिसरातील अनेक सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी वितरित केले जात आहेत. हे मोदक प्रसाद म्हणून ते कुंडीत शेतातील बांधावर लावून त्याचं संगोपन केलं तर आपल्याला निश्चितच प्रसाद म्हणून झाडे मिळतील हा संदेश दिला जातोय. त्याचबरोबर आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथेही एक गाव एक गणपती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे मोदक पोहोचवण्याचं काम करण्याचं आश्वासन ठाणेदार बोथनापोड साहेब करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं जिल्हाभरातून कौतुक केलं जात आहे.